विसाव्या शतकामध्ये आजचा आधुनिक भारत उदयास येण्याच्या 3-400 वर्षापूर्वीच मुसलमान कवींनी भारताची संकल्पना मांडली होती। हे मुसलमान कवी म्हणजे हजरत अमीर खुसरो। अमीर खुसरोंनी त्यांच्या कवितांमधून राष्ट्राची संकल्पना, भारताची संकल्पना, भारताविषयीची प्रेमगीत असं बरंच काही लिखाण केलं होतं। अमीर खुसरो आणि त्यांचं लिखाण आणि त्यांच्या राष्ट्रकविता समजून घेऊयात विश्लेषणमध्ये। मुसलमान कवींनी लिहिलेल्या राष्ट्रकवितांमध्ये सर्वात वरचा नंबर लागतो इक्बाल यांच्या सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा या कवितेचा। त्याच्याही आधी मुसलमान कवींनी भारताविषयी, भारतप्रेमाविषयी प्रचंड लिखाण केले, पण त्या लिखाणाची चर्चा अपवादानच होत असते। हे कवी कोण होते, काय होते याची सविस्तर चर्चा करायला हवी। या कवींमध्ये पहिला नंबर लागतो तो तुतीय हिंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रेमकवी हजरत अमीर खुसरो यांचा। अमीर खुसरो हे चिश्ती सूफी संप्रदायातले एक सूफी विचारवंत होते। त्यांनी सूफी तत्त्वज्ञानाविषयी प्रचंड लिखाण केलं। अलाउद्दीन खिलजी आणि तुगलक, मोहम्मद तुगलक यांच्या काळातील समकालीन इतिहासकार म्हणून देखील अमीर खुसरो यांना ओळखलं जातं। याच अमीर खुसरो यांनी प्रेमकविता लिहिलेल्या आहेत। याच अमीर खुसरो यांनी रुबाई, गजला देखील लिहिलेल्या आहेत। या अमीर खुसरोंचं भारतावर प्रचंड प्रेम होतं। प्रेमकविता लिहिणारे अमीर खुसरो भारतावर एका प्रियकरासारखं प्रेम करायचे। प्रेमकवितांच्या माध्यमातून धर्माची बंधनं लागणारे अमीर खुसरो, धर्माच्या सीमा ओलांडून पुढं जाऊन माणुसकीचं गीत गाणारे अमीर खुसरो एका कवितेमध्ये माणुसकीचं गीत गाताना मी इश्काचा काफिर आहे हे सांगताना म्हणतात, काफिर इश्क मन मुसलमानी मरा दरकार निस्त, हर रग मन तार गश्ता हाजते जुन्नार निष्ट, आज सरे बाली ने मन बर खो जाए नादा तबीब, दर्द मंद इश्का रा दारो बखेर दीदार निस्त। हजरत अमीर खुसरो म्हणतात की मी इश्काचा काफिर आहे, मला मुसलमानीशी किंवा मला हिंदुत्वाशी किंवा हिंदू धर्माशी किंवा सनातन विचारांशी काही देणं घेणं नाही आहे, मी प्रेमाचा काफिर आहे आणि त्या प्रेमाची काफिरी करण्यासाठी मी प्रत्येक धर्माची सीमा ओलांडून, ती सीमा लांघून पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहे असं अमीर खुसरोंनी या कवितेमध्ये म्हटलं आहे। त्यांची आणखीन एक कविता, अमीर खुसरोंची प्रेमकविता, ही खूप विख्यात आहे। त्याच्यामध्ये ते म्हणतात, प्रेम प्रेम सब कोऊ कहे कठीण प्रेम की फांस, प्राण तारफी निकरे नाही केवल चलत उसांस। अमीर खुसरोंनी ज्या पद्धतीनं प्रेमकविता, प्रेयसी आणि प्रेयकर हे दोन घटक नजरेसमोर ठेवून लिहिल्या, त्याच पद्धतीनं त्यांनी आपली प्रेयसी म्हणून भारताला समोर ठेवून भारताविषयी अनेक कविता लिहिलेल्या आहेत। त्यापैकी त्यांची जी एक कविता आहे ज्याला मी सातत्यानं राष्ट्रगीत म्हणत आलो आहे किंवा राष्ट्रगीताचा दर्जा हासिल व्हावा इतक्या उंचीची ती कविता आहे असं माझं म्हणणं आहे। ती कविता नेमकी कोणती आहे ती समजून घेऊयात। ती कविता आहे मूळ फारसीमधली। त्याच्यामध्ये हजरत अमीर खुसरो म्हणतात, हस्त मेरा मौलिद व मावा वतन, म्हणजे हिंद माझी जन्मभूमी आणि माझा देश आहे, किश्वर हिंद भहिष्टवर जमीन, भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे, दीज रसूल आमदाय कोईज मरा दीन, म्हणजे प्रेषितांनी मला माझ्या देशावरती प्रेम करायला सांगितलं आहे, गर वतन आज हिंद हासिले हूँ बाज ब फिरदो शुदी मंजिले हूँ। ज्या पद्धतीनं मी म्हटलं होतं की हजरत अमीर खुसरो हे भारताला प्रेयसीच्या ठिकाणी ठेवून त्याच्यावरती प्रियकरासारखं प्रेम करतात, ते या कवितेमध्ये समोर आलं आहे। ते म्हणतात, गर वतन आज हिंद हासिले हूँ बाज ब फिरदो शुदी मंजिले हूँ। ज्यावेळेस एखादा प्रियकर शेकडो वर्षानंतर आपल्या प्रेयसीला भेटतो त्यावेळेस त्याला जितका आनंद होतो तितकाच आनंद भारताबाहेरून काही दिवसांनी भारतात परतल्यानंतर मला होतो, मला त्या प्रेयसीला भेटायची ओढ लागलेली असते असं अमीर खुसरो म्हणतात। अमीर खुसरो याच्यामध्ये एके ठिकाणी म्हणतात, हिंद चू आज खुल्द निशा बुद्ध दूर जे अम्र खुदा यश आसूद, भारतावर स्वर्गाची पात्रता ही भारत जगामध्ये स्वर्ग बनवण्याची पात्रता ही फक्त भारतामध्ये असल्यामुळंच अल्लानं आपला सर्वात प्रिय असलेला पहिला प्रेषित हजरत आदम यांना भारतामध्ये पाठवलं आणि त्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली असं देखील त्यांचं म्हणणं आहे। दुसऱ्या एका कवितेमध्ये, गश्त मुहक्कक बचूने वस्फ ए मती की हम हिंदुस्त
चू फिरदोस ए मही, हिंदुस्तान जे आहे, भारत जे आहे ते एक फिरदोस सारखं आहे आणि इथे प्रेमाचा जाती धर्मांच्या पलीकडचा एक मानवतेचा सुगंध दरवळतो असं आमिर खुसरोंचं मत आहे. आमिर खुसरो याच्या पुढं जाऊन मी आमिर खुसरोंना मानवतेचा कवी असं जे म्हणतो आहे त्याच्यामागं जी माझी धारणा आहे ती आमिर खुसरोंनी या कवितेमध्ये व्यक्त केली आहे. आमिर खुसरो म्हणतात, बनू शुद्ध दुही आज सरे तुर्क व हिंदू के हिंदुस्तान बा खुरासा एके खुद. म्हणजे आमिर खुसरो काय म्हणत आहेत पहा, आमिर खुसरो म्हणतात की भारत हा माणसांचा देश आहे, त्याला माणसांचा देश राहू द्या. याच्यामध्ये हिंदू तुर्क मुसलमान अशा भेदांच्या भिंती उभा करून माणसांच्या या देशामध्ये द्वेषाची भिंत उभं करू नका असं आमिर खुसरोंचं स्पष्ट मत आहे. भारताला स्वर्ग म्हणणाऱ्या, भारतामध्ये स्वर्ग शोधणाऱ्या, भारताला माणसांचा देश म्हणणारा हा आमिर खुसरो भारताचा पहिला राष्ट्रकवी होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद.